नामदाराच्या दिंडीत येडेगा बाळे तिघ गेले, ज्यांनी आयुष्यात कधी कीर्तन ऐकलं नसेल तरी ते त्या वर्षी मेले नाहीच ना। नुसता पताका खांद्यावर घेतल्या, नामदारा म्हणले तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला यमदू जरी न्यायला आले ना तुम्ही फक्त एक काम करा माळ घाला। आता ही कसं मरणाच्या भीती भीतीनं माळ करी झालं होत, मग यांनी माळा शर्टाच्या आतून नाही वर्ण घातल्या, ते आलेलं यमदू त्याला दिसलं पाहिजे ना, ही वर्ण माळा घालणारी आवलं दिसली व्याकर महाराज बर का, माळा आतनंच असं महाराज बरोबर, तर दिखाव्यासाठी करू नये महाराज, एवढे एवढे शर्टाच्या वर्ण गरज नाही ना आपल्याला घालायची। आपण मी म्हणते परमार्थ काय झालाय आता, आताच्या स्थितीला परमार्थाचं काय म्हणतं बघा, आमच्याकडे अवस्था इतकी बेकार झाली, आमचे तुक बराय सांगतात नेणे फुंको कान नाही एकंतीचे ज्ञान, लटका परमार्थ लटिका व्यवहार नोहे हा संसार, लटका व्यवहार करायला हा काही संसार नाही, वाया एर झालं हरि विन, ही जी आपली एरजर चालू आहे ती हरीशिवाय वायाची, आणि आपण जे दिखावा करतोय ना आमच्याकडं आख्या करोनात किलोवर तांदूळ दिला पण फेसबुक जॅम केला दिला कशाला, आख्या सत्यात एकच पंग पण वर्षभर सत्यात घातली होती, सत्यात घातली होती, घातली होती सत्यात, अरे वो कुस्तर काढी तो का खाऊ घालू नको पण घातलेलं पचू तर दे, कुठेचा बंगला बांधला बंगल्यावर नाव मातृ पितृ छाया, मी म्हणलं लया बाबाची सेवा करतो काय की, घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खाट्यावर, अरे आग लागो तुझ्या बंगल्याला तू नियतो कशाला, करतो का मी बोंबलतो जास्त हा ना, आयुष्यात एकदा घालायची पंगत पण आयुष्य कसं सांगत गरज नाही हो, अहो तुम्ही पंगत घातली साहेबाला गरीबाच्या पोरला उठवलं उठ साहेबाला बसू दे, त्या साहेबाची ढेरी बघ त्यानं आख्या जिल्ह्याचं खाल्लंय तुझ्या पंक्तीहून काय वाचलंय त्याच, अरे ते गरीबाचं पोट बघ, अरे ते लेकरू पंक्तीत बसलंय तुझ्या घरचं खायचं म्हणतंय, त्याचं पोट भरलं तुला आशीर्वाद पांडुरंगाचे भेटणार आहेत ना दादा, लय परमार्थाच्या मानादी लागू नका, चौवेदी जाण सही शास्त्री कारण अठराही पुरण हरीशी गाती, तुम्ही फक्त हरिमुख म्हणा लय फांद्यात पडू नका, महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू होतो म्हणून, अरे माणूस आहे का भूतो आहे तू, अरे जर तर विचार करीत जाणार महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू झालं असतं बायको बोंबलाही गेली असती, कळलं त्यालाच कळलं महाराज, भाषा माझी नाही रे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, इतकं भेडेवणी वागू नका थोडं माझ्याकडे लक्ष द्या, लय लय सोपा परमार्थ आहे, म्हणजे परमार्थ इतका सोपा आहे ना, तू का म्हणजे सोपे आहे सर्व हुनी फक्त शहाणा तो धनी, तुम्हाला शब्द नीट ऐका, शिकवणारा शहाणा पाहिजे दुसरं काही नाही, शहाणा तो धनी म्हणजे मालक, शिकवणारा शहाणा पाहिजे, जे शिकतंय त्याला अक्कल पाहिजे की त्याला येत नाही ते आपल्याला काय शिकवणार आहे, साधं आहे रे इतकं सोपं आहे ना, सगळ्यात सोपा परमार्थ आहे, मग कठीण का झाला अहंकार माया मोह वासना संसार आम्ही त्यात घातला म्हणून भक्ती ते कठीण, आम्ही त्याग करायला तयार नाही झालो म्हणून ती कठीण झाली, नाही तर आमच्याकडे फार सोपं आहे महाराज, इतकं सोपं आहे तुम्हाला काय सांगू, सगळ्यात सोपं आहे, मग आम्ही जास्त कष्ट न करता आम्ही फक्त भगवंताच्या चरणाशी जागा मिळवण्याचा प्रयत्न केला, मग आम्ही फक्त विचार केला की याचा विचार करायच्या अगोदर आम्ही त्याचा विचार करावा ज्याने हे दिलंय, मग जेव्हा आम्ही त्याचा विचार करावा तर मला याचा विचार करायची गरज पडत नाही, जर त्याचा विचार केला नाही तर मग विचार करा अभंगाचा प्रथम चरण, कोण दिवस येईल Yeah.
एकादस आम्ही पंढरीची वारी केली, आम्ही भजनही गायलं, आम्ही कीर्तनही ऐकलं, अहो सगळंच केलं, फरक काही जाणवला नाही हो. काही काही माणसं असतात ना, सगळं केलं पण भेटलं किती तसे लय. आता बघा, चुकलिया वर्म फेरा पडे, कर्म जरी तुमचं सत्य असलं, तुमचा मार्ग चुकला की त्रास होतो. कसा होतो ऐका ना. चांगदेव महाराज योगीच होते, ज्ञानीच होते. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं. 14 विद्या पारंगत 64 कला पारंगत योग, इतकी ताकद योगात की मेलेला माणूस जिवंत करू शकत होते, काळालाही माघारी पाठवू शकत होते. तरी पण फायदा झाला, मार्ग चुकला, अहंकाराच्या मार्गाने गेले महाराज. कुठं कुठं चुकतं बघा. 3 माणसं नावेत बसली, या काठावरनं त्या काठावर जायचं. कुठं बसली? नावेत. कुठं जायचं? या काठाहून अलीकडे येते वपलीकडने पांडुरंग, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे येते वपलीकडने पांडुरंग, नदी भरली चंद्रभागा. आता हे काही गाथ्यातलं नाही पण मला आवडतं. काही नाही, शेवटी देवावरच बाबा ये. पण देव नेहतो कधी? आता बघा, नीट लक्ष देऊन ऐका. ती 3 माणसं नावेत बसली. नावाडी म्हटला, साहेब सोडू का? नावाडी काय म्हणला? साहेब सोडू का? ते 3 माणसं शहाणी नव्हती, अतिशहाणी होती. आपल्यासारखी लय नाही लांब जायचं महाराज बरं का. ठेवली, तुझी काय गरज आहे रे? मी आहे ना आली, मी नीन नाही जाईन नाही तर जा. तुला काय करायचं? तुझा पैसे द्यायला आम्ही मोकळं नाही. नुसतं वल्लव तर हाकायचं. वल्लव म्हणजे ज्याने आपण पाठीमागे पाणी ढकलतो. ती 3 माणसं नावेत बसली, वल्लव हाकायला चालू केलं. हा नावडी गेला. दिवसाची रात्र झाली, रात्रीची पहाट झाली. त्यातला एक माणूस म्हणला, का रे हात दुखायला लागले, पाय दुखायला लागले, बसून बसून पाठ दुखायला लागले. अरे एक रात्र एक दिवस गेला तरी आपला काठ आला नाही. सागराचा तळ फारच मोठा आहे काही की, काठच येईना. अवती म्हणला, जाऊ दे, पुढचं तर काही दिसत नाही, कमीत कमी मागचं किती सोडलंय ती तरी बघ. ह्यांनी पाठ पाठ मागं किती सोडलंय ती बघितलं. मागं बघितल्यावर कळलं हे जागेवरच होते. म्हणजे नावाडी आला, नावाडी म्हणला तुम्ही जाऊन आला. म्हणला गेलोच नाही. काय झालं? काय म्हणला? रात्रंदिवस हाकलं पण पुढं सरकलं नाही. ती म्हणला, मूर्खा डोळे उघडून बघायचं ना, मी जातानाच नाव लिंबाच्या झाडाला बांधून गेलतो, पुढं कशी सरकल? तर नाव काय तो रिकामी ठेवणार आहे का महाराज? तो बांधणारच ना, नाही तर वाचवाच जाईल ती. तू का म्हणे कैसे जन गेले विसरून? सोडणारच देव होता हेच त्यांना कळलं नाही. जो सोडायचं म्हणित होता तोच देव होता ज्याला कळलं नाही. त्यांना किती बी नाव हाकले तरी पहिलं तिराला लक्ष देऊन ऐका. भक्ती वैराग्याची नाव आहे, त्यात बसलंय ते ज्ञान आहे. नावाडी संत आहे. दोरी अहंकाराची, झाड संसाराचं आहे. संसाराच्या झाडाची अहंकाराची दोरी सोडल्याशिवाय भक्ती वैराग्याचे नाव ज्ञानाच्या जोरावर संतांच्या संगतीशिवाय पहिलं तिलाला जाणार. मग तुम्हाला भक्ती वैराग्य जरी मिळालं, वैराग्य जरी मिळालं, शब्द लक्षात घ्या, काय मिळालं? वैराग्य. वैराग्यमूर्ती तुकोबारायांना विचारा वैराग्य म्हणजे काय. वैराग्य मिळणं सोपं. वैराग्य म्हणजे देहाचीही जलद जाणीव नाही, जो योग्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्याला कुंडलिनी शक्ती जागृत न करता परमात्म्याचं दर्शन होतं. कुंडलिनी शक्ती म्हणजे जे जुने युगी मुनी बघा हजारो वर्ष जगायचे. माझे ज्ञानोबराय आजही जिवंत आहेत. फक्त ज्ञानोबराय हे जिवंत कळायला पुढचा माणूस जिवंत पाहिजे. आम्ही मरून मेलेले जनावर आहेत. आजही तुम्ही जाणार, आजही तुम्ही आळंदीला जा. गर्दी नसताना समाधीचं दर्शन घ्या. समाधीला स्पष्ट कान लावा, उजवा डावा कुठला एक कान लावा, बऱ्यापैकी डावा. समाधीला कान लावा. समाधीला कान लावल्यानंतर दोनही नागपुड्याच्या ज्यावेळेस श्वास चालू होईल तुमचा, ऑब्झर्व करा, आपण एकाच नागपुडीनं श्वास घेतो. आपल्या दोन नागपुड्या वन टाईम कधीच चालू नसतात. आपण एकतर उजवीनं घेतो नाहीतर डावीनं श्वास घेतो. आणि जेव्हा तुम्ही कधी नाथपारायण कराल तर त्यामध्ये असं आहे की ज्या नागपुडीनं श्वास घेताय घरातनं निघत असताना तोच पाऊल बाहेर टाका. समजा उजवीनं श्वास घेत असाल, प्रयोग बघा, उजवीकडनं येतोय का डावीकडनं येतोय का चेक करायचा, आणि तोच पाऊल पुढं टाकायचा. तुम्ही ज्या कामाला निघालाय ते काम परिपूर्ण होणार, म्हणजे होणार. हे शास्त्र आहे. जादू, जादू जगात नसती, ती करण्याची ताकद परमात्म्याची.
एनर्जी आपल्यात आहे, ती शक्ती आपल्यात आहे, ती शक्ती फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपण सायकल कशी चालवायची हे पेपरावर लिहिलंय, पॅन्डल मारायचा असतो, हँडल धरायचा असतो, हे माहित आहे आपल्याला, पण अजून चालवली त्यामुळे आपली फजिती व्हायला लागली. महाराज बघा, चालवायचा प्रयत्न आहे, शक्ती आहे, शक्ती असल्याशिवाय आपण जिवंत नाही. शक्ती खूप आहे आपल्या, देव कोण आहे, मी आहे ना, देव कोण आहे, आपल्या संसाठी करोनी ठेला बाप रक्मा देवी गुरु विठ्ठलाची. जेव्हा मी विठ्ठलाला भेटलो देव पहावया तिथे देवची होणी आधी स्वतःला ओळखा, देव बरोबर ओळखू येते. समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सगळं जे जे दिसे पोहोचे ते मानिजे भक्ती योग निश्चित. तुम्ही जे योगाने मिळवताय ते तुम्ही भक्तीने मिळवू शकता ना, पण योग करणं सोपं आहे का? माणसा शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाह, इडा पिंगला सुषुंगना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचक कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंधरात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते आणि मग त्या माणसाला चित्त वित्त पित्त ह्या तिन्हीवरही अधिकार प्राप्त होतो. ज्ञानोबाराय काय जिवंत आहेत, कारण ज्ञानोबाराय योगीयांचे योगी आहेत, त्यांना माहित आहे कुंडली शक्ती जागृत. हे ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे, ज्ञानोबाराय मला माहित आहे, पण मला हेही माहित आहे की मी योगी असण्याचा फायदा नाही जर मी वैष्णव नाही. मग मी श्रेष्ठ आहे कारण मी वैष्णव आहे, मी भाग्यवान आहे कारण मी वैष्णव आहे. हे लक्षात घ्या, मग आपण किती भाग्यवान आहे, आपण वैष्णव आहे, हे स्वतःची भाग्यता समजून घ्या. मग आम्ही विचार केला आम्ही काहीच करत नाही, आम्ही हे सगळं सोडून देतो, व्रत करा सगळं करून आम्हाला जर हेच करायचं तर आम्ही इथूनच सुरू करतो, कारण सुरू इथं आहे शेवटही इथंच आहे. लक्षात घ्या, सगळ्यात शेवटचा मुक्काम असतो पंढरीचा. पंढरीच्या पुढं कुठं माणसं जात, कुठं नाही येतात, थांबतात कुठं, पंढरी. आणि ज्या वेळेस आषाढी संपते कार्तिकी सुरू कुठून होते, पंढरी. सुरू ही तिथंच आहे, शेवटही तिथंच आहे, कारण हे मूळचं घर आहे. मग ज्याला मूळ कळालं व्रत करा, त्याचं पुढचं आयुष्य भरा अमृताच्या. गरज नाही तुम्हाला मागायची, का? कारण तुमच्या नामातच जितकं पुण्य आहे, पुण्याची गणना कोण करी. मग आम्ही जास्त विचार केला नाही, मार्ग धरा पंढरीचा. आता विषय असा आहे, बालाजी तिरुपती शिर्डी शेगाव सगळं सोडून पंढरपूरच का जायचं, हे मूळ आहे.